गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नागपूरच्या पोलिसांनी देहव्यापार करून घेणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीला अटक केली आहे. आरोपी अल्पवयीन मुलींना पैशाचे आमिष देऊन देहव्यापारास प्रवृत्त करत होते आणि व्यवसायासाठी मुलींना ग्राहक व जागा उपलब्ध करून देत व्यवसाय करवून घेत होते. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे अधिकारी व कर्मचारी यांनी देहव्यापार करून घेणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:30 सुमारास त्यांनी ही कारवाई केली आहे. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हेअर डायव्हिन येथे आरोपी हे अल्पवयीन मुलींना स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता मुलींना पैशाचे आमिष देऊन देहव्यापारास प्रवृत्त करून आणि देहव्यवसायासाठी मुलींना ग्राहक व जागा उपलब्ध करून देऊन वेश्या व्यवसाय करून घेत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या माहितीवरून सापळा रचून धाड टाकली असता त्या ठिकाणी पैशाचे मोबदल्यात स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता पीडित मुलींकडून देहव्यापार करविताना आरोपी मिळून आले. आरोपीचे नाव दीपक मदन कटवते, वय 36 वर्षे, राहणार 4th क्लास बिल्डिंग सिव्हिल लाईन आमदार निवास नागपूर, आणि प्रवीण रामभाऊ कान्होलकर, वय 46 वर्ष, राहणार बोरगाव रोड डिंचा फॅक्टरीजवळ गोरेवाळा नागपूर असे आहे. त्यांच्या ताब्यातून एका अल्पवयीन पीडित मुलीची सुटका करण्यात आली. पीडित मुलीला पैशाचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास आरोपी यांनी प्रवृत्त केल्याने आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे धंतोली येथे पॉक्सो ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या ताब्यातून 4,000 रुपये रोख, 2 मोबाईल असा एकूण 29,030 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना जप्त मुद्देमालासह धंतोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 5 वाजताच्या दरम्यान एका NGO च्या गोपनीय खबरीवरून आमचे गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 पोलीस निरीक्षक श्री सुहास चौधरी साहेब यांना माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक साहेब आणि आम्ही आणि आमचा स्टाफ आम्ही सापळा रचला आणि एक डमी पंटर तयार केले आणि त्या मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर स्वामी विवेकानंद चौक ॲक्सिस बँकेच्या बाजूला वर्धा रोड येथे एक हेअर डायव्हिन युनिसेक्स नावाचं सलून आहे. ते स्पा या स्पाचं तिथे सलूनचं काम चालवतात आणि तिथे आम्ही सगळे स्टाफसह गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही दमी पंटरच्या आधारावर आम्ही कारवाई